हेलो फ्रेंड्स, वंस अगेन वेलकम यू बैक ऑन योर फेवरेट यूट्यूब चैनल दैट इज किरण कुलती बायोलॉजी अकॅडमी। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर मधले काही इम्पॉर्टंट एमसीक्यू जे एमएसटी सीईटी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत। तर सुरुवातीचा पहिला एमसीक्यू आहे, व्हॉट मेक्स इडली सॉफ्ट अँड पफी। तो इडलीज ॲज वेल ॲज ढोकळा, डोसा, नान, जलेबी आर द प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन। तो बेसिकली इन अ प्रोडक्शन ऑफ जलेबी अँड ढोकळा वी आर युझिंग व्हॉट फॉर प्रोडक्शन ऑफ ढोकळा वी आर युझिंग अ ग्रॅम फ्लोअर अलॉंग विथ अ बटर मिल्क विच इज द सोर्स ऑफ लॅक्टोबॅसिलाय। तो लॅक्टोबॅसिलाय दे आर ब्रिंगिंग फर्मेंटेशन ऑफ अ बेसन ऑर ग्रॅम फ्लोअर। तो सेम लाईक सेम प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन occur in a production of idli. So during this fermentation the fungi like saccharomyces cerevisiae or yeast as well as candida they perform or they bring the fermentation, and during this fermentation whatever carbon dioxide has get evolved that carbon dioxide trap in the gluten of rice and therefore the idlis become soft and puffy. So correct option kya aayega, ड्यू टू इव्होल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साइड बबल अँड दी सीओ टू बबल्स हे ट्रॅप होतात कशात, ग्लुटीन मध्ये, त्यामुळे इडलीज काय बनतात, सॉफ्ट अँड पफी। नेक्स्ट एमसीक्यू, डिस्टिलेशन प्रोसेस इन्वॉल्व्ड इन। तो डिस्टिलेशन प्रोसेस आर मोस्टली यूज इन अ प्रोडक्शन ऑफ व्हिस्की। व्हिस्की इज अ वन टाइप अल्कोहोलिक बिव्हरेजेस। तो देर आर थ्री टाइप ऑफ अल्कोहोलिक बिव्हरेजेस, दोज आर गिवन इन युअर टेक्स्ट बुक। द फर्स्ट वन इज बियर, सेकंड वन इज वाईन अँड थर्ड वन इज व्हिस्की। तो हिअर बियर अँड वाईन दीज आर द नॉन डिस्टिलेटेड फॉर्म ऑफ अल्कोहोल। हे काय नॉन डिस्टिलेटेड फॉर्म्स आहेत अल्कोहोलचे, बट व्हिस्की इज अ डिस्टिलेटेड फॉर्म ऑफ अल्कोहोल। डिस्टिलेटेड अल्कोहोल आहे कारण याच्यामध्ये अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे ॲज कम्पेअर टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल इन बियर अँड वाईन। बियर ही कशापासून प्रोड्यूस केली जाते, बियर इज प्रोड्यूस फ्रॉम द ग्रेन्स ऑफ बार्ली, whereas wine is produced by using different fruit juices, different fruit juices, phalancha vegla ras ani tyanantar saccharomyces cerevisiae variety ellipsoides hi vaparli jate kay sathi, tar wine production side the different flavors of wines are obtained by using different fruit juices, whereas the wine whiskey is produced from mixed grains of wheat then corn and barley. So wheat, corn, barley, such type of mixed grains, variety of grains. Sometimes molasses is also used for large scale production of whiskey. So whiskey is a distillated form. So aplyala kay MCQ vicharla, distillation process involved in production of whiskey, not wine, not beer. So correct answer aayega production of whiskey. We'll go on the next MCQ. अ गुड प्रोड्यूसर ऑफ साइट्रिक एसिड। तो साइट्रिक एसिड क्या है, ऑर्गेनिक एसिड है। साइट्रिक एसिड इज प्रोड्यूस फ्रॉम एस्परजिलस नाइजर। तो साइट्रिक एसिड, ग्लुकोनिक एसिड, बोथ दीज एसिड्स, साइट्रिक एसिड आणि ग्लुकोनिक एसिड, बोथ दीज एसिड्स आर प्रोड्यूस बाय यूजिंग अ फर्मेंटेशन टेक्निक बाय यूजिंग अ फंजाय दैट इज एस्परजिलस नाइजर। क्लॉस्ट्रिडियम का है, क्लॉस्ट्रिडियम इज अ वन टाइप ऑफ एनएरोबिक बॅक्टेरिया, हा एनएरोबिक बॅक्टेरिया आहे। तो मोस्टली बायोगॅस प्रोडक्शन आणि सीवेज ट्रीटमेंटमध्ये वापरला जातो। सुडोमोनॉस इज मोस्टली यूज इन अ प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन B12। सॅक्यारोमायसिस सेरिवायसी म्हणजे काय, तुमचा ईस्ट, इट इज अ मोस्टली यूज इन अ प्रोडक्शन ऑफ बेकरी प्रोडक्ट ॲज वेल ॲज प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बिव्हरेजेस। अल्कोहोलिक बिव्हरेजेसच्या प्रोडक्शनला ईस्ट वापरलं जातं किंवा सॅक्यारोमायसिस। विल प्रोसीड ऑन द नेक्स्ट एमसीक्यू। आताच मी सांगितलं होतं विच इज द सोर्स ऑफ व्हिटॅमिन B12। व्हिटॅमिन्स काय, व्हिटॅमिन्स आर द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स। कॉम्प्लेक्स काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत जे आपल्या शरीराच्या वाढीला लागत असतात पण ते आपल्या शरीरात तयार होऊ शकत नाहीत। ते आपल्याला कुठून मिळतात, दीज व्हिटॅमिन्स वी आर गेटिंग थ्रू अवर डायट ॲज वेल ॲज वी कॅन ऑल्सो टेक अ व्हिटॅमिन ऑर ऑप्टेन व्हिटॅमिन through the capsules or tablets. Through medicine we can get a vitamin as well as through diet.
So these are the organic complex organic compounds, and these are required vital to our body for our normal growth and development. इथे आपल्याला काय विचारले, विटॅमिन बी ट्वेल्व इज ऑप्टेन फ्रॉम विच मायक्रो ऑर्गॅनिझम, तो सुडोमोनॉस डी नायट्रिफिकन्स या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व हे मिळतं. मगाशीच मी सांगितलं ऍस्परजिलस कशासाठी वापरलं जातं, सायट्रिक ऍसिड आणि ग्लुकॉनिक ऍसिडच्या प्रोडक्शनला काय वापरलं जातं, ऍस्परजिलस नायजर. या चॅप्टरमध्ये तुम्हाला टेबल दिलेले, ते टेबल आपल्याला बाय हार्ट लर्न करायचे आहे. क्लॉस्ट्रिडियम एनरोबिक बॅक्टेरिया कुठे वापरला जातो, बायोगॅस फर्स्ट स्टेप ऑफ बायोगॅस प्रोडक्शन मध्ये. बायोगॅस प्रोडक्शनच्या फर्स्ट स्टेप मध्ये क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया वापरला जातो, विच कन्वर्ट कॉम्प्लेक्स पॉलिमर इनटू सिंपल मोनोमर्स. आणि सॅकरमायसिस काय, ईस्ट आहे, तो कुठे वापरला जातो, इन अ प्रोडक्शन ऑफ बाय प्रोडक्ट्स ऑफ डेअरी ॲज वेल ॲज इन अ प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बिव्हरेजेस. समजतंय सगळ्यांना, चलो विल प्रोसीड ऑन द नेक्स्ट वन. सीवेज, सीवेज म्हणजे काय, द वेस्ट वॉटर, द डोमेस्टिक वेस्ट वॉटर ऑर म्युन्सिपल वेस्ट विच कंटेन अ डोमेस्टिक हाऊसहोल्ड वेस्ट ॲज वेल ॲज फीकल मॅटर, ह्युमन फीकल मॅटर अँड अदर ऑर्गॅनिक वेस्ट प्लस सम पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम, दॅट वेस्ट वॉटर इज कॉल्ड अ सीवेज वॉटर. एम सी क्यू काय विचारलं, सीवेज वॉटर कॅनॉट बी डिस्चार्ज डायरेक्टली इन टू द रिव्हर बिकॉज इट कंटेन हाय लेवल ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, बरोबर आहे. इट कंटेन पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम, पॅथोजेनिक मीन्स वॉट, दोज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ डिसीज, दे आर कॉल्ड एज पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. तर हे पण बरोबर आहे, त्याच्यात पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. आणि याच्यात हे पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हाय लेवल ऑफ ऑर्गॅनिक मॅटर आहे म्हणजे त्याच्यात डोमेस्टिक वेस्ट आहे, तुमचे हाऊसहोल्ड वेस्ट आहे, प्लस ह्युमन फीकल मॅटर पण आहे. त्यामुळे हा काय करणार आहे, इट इज गोइंग टू डिस्ट्रॉय फ्लोरा अँड फौना ऑफ रिव्हर. फ्लोरा म्हणजे काय, द प्लांट स्पेसीज दोज आर ग्रोईंग इन दॅट वॉटर बॉडी अँड द ॲनिमल स्पेसीज दोज आर ग्रोईंग इन दॅट वॉटर बॉडीज, दे आर कॉल्ड एज व्हॉट, फौना. तो डेफिनेटली सच अ कंटॅमिनेटेड ऑर पोल्युटेड वॉटर इज गोइंग टू हार्म फ्लोरा अँड फौना ऑफ लिव्हर. देअर फोर द करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑल ऑफ दिस. का त्याला आपण डायरेक्ट रिव्हरमध्ये सोडू शकत नाही सीवेजला, बिकॉज इट कंटेन अ ऑर्गॅनिक मॅटर, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड इट इज गोइंग टू डॅमेज ऑर डिस्ट्रॉय द फ्लोरा अँड फौना. देअर फोर ऑल ऑफ दिस इज द करेक्ट ऑप्शन. विल प्रोसीड ऑन द नेक्स्ट वन. द मायक्रोबियल डायजेशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट ऑफ सीवेज इज कॉल्ड एज सीवेज. मग सीवेजच्या ट्रीटमेंट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट बिफोर अ डिस्चार्ज दॅट अ सीवेज इन टू द नॅचरल वॉटर बॉडीज लाईक अ रिव्हर, पॉन्ड एक्सेट्रा, दॅट वॉटर शुड बी ट्रीटेड प्रॉपरली. सो द सीवेज ट्रीटमेंट प्लांट, दिस ट्रीटमेंट्स आर डिवायडेड इन टू थ्री स्टेप्स. फर्स्ट वन इज अ प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंड वन इज अ सेकंडरी ट्रीटमेंट अँड थर्ड वन इज व्हॉट, टर्शियरी ट्रीटमेंट. प्रायमरी ट्रीटमेंट ही एक फिजिकल प्रोसेस आहे. Here the floating debris as well as the heavy particles like sand or other things are separated from sewage by means of an filtration and sedimentation. So either there is a, in this step there is a no any use of living organism. Therefore this step is called as what, physical process. But here in second step the primary effluent, means after a filtration and sedimentation जे काही वॉटर शिल्लक राहील दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी इफ्लुमेंट. इट इज अ ट्रान्सफर इन टू द लार्ज एरेशन टँक वेअर इट इज अ एजिटेटेड. त्यामध्ये एअर जास्त प्रमाणात मिक्स केली जाते, त्यामुळे काय होतं, द युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक एरोबिक बॅक्टेरिया अँड फंजाय दे स्टार्ट ग्रोईंग इन दॅट वॉटर अँड दे स्टार्ट डायजेस्टिंग दॅट ऑर्गॅनिक मॅटर विच इज प्रेझेंट इन दॅट प्रायमरी इफ्लुमेंट. तर इथं काय, दिस इज द बायोकेमिकल प्रोसेस. मी हियर we are using microorganisms to digest that organic matter. So digestion of organic matter takes place in a secondary treatment of a sewage treatment. Tertiary treatment madhe kay hotam, the secondary effluent is a transfer into the next tank where the flocks manje kay, the masses of useful fungi and bacteria, the mesh like structure which has get developed due to the formation of colonies of filamentous fungi and useful bacteria, they are called as what, flocks. So these flocks they allow to settle down by the process of sedimentation. So these settle flock is called as what,
activated sludge. That is called as what? Activated sludge. Some part of activated sludge is again transferred back into the secondary treatment, which is used as an inoculum. Whereas the large part of activated sludge is digested anaerobically in a sludge digester, where the methane gas has get produced. Methane gas has get produced due to digestion of that activated sludge. तर आपल्याला याच्यावरून पूर्ण सीवेज ट्रीटमेंटची प्रोसेस कळाली. तर आपल्याला एमसीक्यू काय विचारलंय, मायक्रोबियल डायजेशन ऑफ ऑर्गेनिक वेस्ट ऑफ सीवेज इज कॉल्ड सेकंडरी ट्रीटमेंट. सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये काय होतं, मायक्रोबियल डायजेशन होतं ऑर्गेनिक मॅटरचं. इज दिस क्लियर? चलो विल प्रोसीड ऑन द नेक्स्ट वन. रायझोबियम, रायझोबियम नावाचं काय, एक सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे. इट इज मोस्टली ऑकर इन सॉइल and it enter inside in the leguminous root. Leguminous plant cha root madhe to kay karto, enter karto, where it form a colony, and where after formation of colony it start converting free nitrogen into nitrates. Plant la havetla free nitrogen vaparta yet nahi, ma ha soil bacteria rhizobium kay karto, it form a colony inside in the leguminous roots. Leguminous root म्हणजे ग्राउंड नट आहे तुमचे. ऑल प्लांट्स दोज आर प्रोड्युसिंग लेग्यूम टाइप ऑफ रूट, ग्राउंड नट, बीन्स एक्सेट्रा. तो हियर ऑर पीज ऑल्सो पी, ह्यामध्ये काय करतो, हा कॉलनी डेव्हलप करतो आणि नायट्रोजनचं फिक्सेशन चालू करतो. तर हा रायझोबियम बॅक्टेरिया एंटर द प्लांट थ्रू, थ्रू व्हॉट, इट इज अ सॉइल बॅक्टेरिया, म्हणजे तो सॉइलमध्ये, सॉइलमध्ये प्लांटचा कोणता पार्ट आहे, रूट. तर रूटवर भरपूर काय असतात, रूट हियर असतात. So these are soil bacteria rhizobium enter inside in the legume root through this root here. So root here madhun to kay karto, plant cha root madhe pravesh karto. We'll proceed on the next one. Dead dried cell mass of microbes having nutritive value is known as dead dried. Mruta ani vaalelya peshi kasha cha, microorganism cha. Those who are having a nutritive value tyala kay mhantat, single cell protein. त्याला म्हणतात सिंगल सेल प्रोटीन. फॉर एक्झाम्पल बॅसिलस सबटिलिस, बॅसिलस सबटिलिस, त्यानंतर क्लोरेला, त्यानंतर क्लोरेला मिथॅलोट्रॉप, मिथॅलोफायलस मिथॅलोट्रॉपस, समटाईम मशरूम्स. दोज वर द फ्रुटिंग बॉडीज ऑफ स्पेशल टाईप ऑफ फंजाय फ्रॉम क्लास बॅसिडोमायसिटीज. तो क्लोरेला फ्रुटिंग बॉडीज ऑफ बॅसिडोमायसिटीज, मशरूम, बॅसिलस सबटिलिस, दे आर डायरेक्टली यूज ॲज अ सोर्स ऑफ फूड. दे आर डेड अँड ड्राईड सेल्स ऑफ ऑल दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक अल्गी अँड फंजाय. दोज हू आर रिच इन अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँड सॉल्ट्स. सो देअरफोर दे आर यूज ॲज अ सोर्स ऑफ न्यूट्रिटिव्ह फूड. दे आर कॉल्ड अ सिंगल सेल प्रोटीन. ब्लू ग्रीन अल्गी काय, ब्लू ग्रीन अल्गी इज अ वन टाइप ऑफ नायट्रोजन फिक्सिंग सियानो बॅक्टेरिया. नायट्रोजन फिक्सिंग सियानो बॅक्टेरिया आहे ते. एसटीपी म्हणजे काय, सीवेज ट्रीटमेंट प्लांट. व्हॅम म्हणजे काय, व्हॅम म्हणजे वेसिक्युलर आर्बिस्क्युलर मायक्रो मायक्रोरायझा. इट इज अ वन टाइप ऑफ एंडोमायकोरायझा. एंडोमायकोरायझा याला आपण आणखीन एक नाव देतो, फंगल बायो फर्टिलायझर. हे फंगल बायो फर्टिलायझर, फंगल बायो फर्टिलायझर. विल प्रोसीड ऑन द नेक्स्ट वन. लार्ज फ्लेशी एडिबल फ्रुटिंग बॉडीज आर प्रोड्यूस बाय. लार्ज फ्लेशी एडिबल फ्रुटिंग बॉडीज, आयडिया आली असेल तुम्हाला बेस्ड ऑन दिस पिक्चर. दे आर कॉल्ड एज व्हॉट, मशरूम्स. The mushrooms are the large fruiting edible fruiting bodies. कोण प्रोड्यूस करतं, सम फंजाय लाईक बॅसिडिओमायसिटस फंजाय. बॅसिडिओमायसिटस फंजाय, तो बॅसिडिओमायसिटस फंजाय टेक्सबुक मध्ये दिले. व्हाईट बटन मशरूम, त्याचीच नाव लक्षात ठेवायचं, ॲगॅरिकस बायस्पोरस. दुसरं काय, पॅडिस्ट्रॉ मशरूम, त्याचं नाव आहे व्हॉल्वेरियल्ला वॉल्वेशिया. आणि तिसरं काय, ऑयस्टर मशरूम, ऑयस्टर मशरूम, त्याचं नाव आहे प्लुरोटस फ्लोरिडा. स्पेलिंग महत्वाचं नाही आहे, कारण आपल्याला सीईटी परीक्षेला काय येणार आहे, ऑप्शन येणार आहे.
आपल्याला फक्त टिक करायचे व्हाइट बटर मशरूम, ॲगारिकस बायक्सफोरस, पॅडी स्ट्रॉ मशरूम, वॉल्वेरियल्ला वॉल्वेशिया अँड ऑयस्टर मशरूम, प्ल्युरेटस फ्लोरिडा. आणि जे मशरूम पॉयझनस आहे, नॉन एडिबल फॉर्म ऑफ मशरूम, जे आपण खाऊ शकत नाही, नॉन एडिबल मशरूम्स आर कॉल्ड ॲज टोड स्टूल. दे आर कॉल्ड ॲज व्हॉट? टोड स्टूल. कळलंय? चला पण. अल्कोहोलिक फर्मेंटेशन इज परफॉर्म बाय, अल्कोहोलिक फर्मेंटेशनला कोणचा मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केला जातो मी मगासपासून सांगतोय. आय एम टेलिंग फ्रॉम लास्ट 5-10 मिनिट्स. फॉर अल्कोहोलिक फर्मेंटेशन मोस्टली ईस्ट ऑर सॅकॅरोमायसिस सेरिवायसी इज अ यूज टू प्रोड्यूस ऑर कन्वर्ट दॅट कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल इन टू सिम्पल अल्कोहोल. तो अल्कोहोलिक फर्मेंटेशनसाठी सॅकॅरोमायसिस सेरिवायसी इज मोस्टली यूज. रायझोपस वापरला जात नाही, नॉस्टॅक वापरला जात नाही, ॲगॅरिकस. ॲगॅरिकस काय? मशरूम आहे. नॉस्टॅक काय? इट इज अ फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग सियानो बॅक्टेरिया आहे. नेक्स्ट वन एरिथ्रोमायसिन. हे काय? अँटीबायोटिक आहे. अँटीबायोटिक काय असतं मुलांना? द अँटीबायोटिक आर द सेकंडरी मेटाबोलाइट प्रोड्यूस बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दीज आर द केमिकल्स विच प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे केमिकल दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ प्रिव्हेंट करतात त्याला म्हणायचं अँटीबायोटिक्स. अँड दीज अँटीबायोटिक्स आर मोस्टली यूज बाय ह्युमन बीइंग टू प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम लार्ज नंबर ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस लाईक हुपिंग कफ, डिफ्थेरिया, लेप्रसी एक्सेट्रा. तो एरिथ्रोमायसिन आपल्याला इथे चार नावं दिलेली आहेत आणि पुस्तकात पण चार टाईपचे अँटीबायोटिक दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिला आहे क्लोरोमायसिटिन. क्लोरोमायसिटिन इज प्रोड्यूस फ्रॉम स्ट्रेप्टोमायसिस व्हेन्युझुएला. स्ट्रेप्टोमायसिस व्हेन्युझुएलापासून क्लोरोमायसिटिन मिळवलं जातं. दुसरं काय? एरिथ्रोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिस एरिथ्रियस, एरिथ्रियस एरिथ्रोमायसिन. बघा दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे. स्ट्रेप्टोमायसिस एरिथ्रिकस पासून एरिथ्रोमायसिस मिळवलं जातं, स्ट्रेप्टोमायसिस व्हेन्युझुएलापासून क्लोरोमायसिटिन मिळवलं जातं, आणि तिसरा एक जो आहे स्ट्रेप्टोमायसिस ग्रीसियस पासून स्ट्रेप्टोमायसिन नावाचं अँटीबायोटिक मिळवलं जातं. आणि पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक हे पेनिसिलियम क्रायसोजिनम नावाच्या फंजापासून मिळवलं जातं. तर इथंच आपल्याला चारीची उत्तर मिळाली. आपल्याला विचारलं एरिथ्रोमायसिन इज ऑप्टेन फ्रॉम स्ट्रेप्टोमायसिस एरिथ्रियस. जिब्रेला फ्युझिकोराय हा एक फंजा आहे विच इज मोस्टली इन्फेक्टिंग राईस सीडलिंग. याच्यापासून एक फायटो हार्मोन मिळवला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज जिबरेलिन. जिब्रेलिन नावाचा एक फायटो हार्मोन मिळवला जातो विच इज यूज टू ब्रेक डॉर्मन्सी. सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर इट इज यूज टू प्रमोट फ्लावरिंग इन प्लांट. जास्त फ्लावर येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. इट इज यूज टू प्रमोट इलॉंगेशन ऑफ स्टेम, इलॉंगेशन ऑफ स्टेम ॲज वेल ॲज लीफ. अँड इट इज अ यूज टू प्रमोट पार्थिनोकार्पी ऑल्सो, म्हणजे प्रोडक्शन ऑफ सीडलेस फ्रूट. तर दीज आर द डिफरंट ॲप्लिकेशन ऑफ जिब्रेलिन. जिब्रेला फिजिकोर आहे. बघा प्रत्येक एम सी क्यूमध्ये चार चार ऑप्शन आहेत अँड हियर यू आर गेटिंग अ डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ करेक्ट आन्सर ॲज वेल ॲज अदर रिलेटेड एम सी क्यूज ऑल्सो. त्यामुळे जर आपण 30-40 एम सी क्यू बघितले तर डेफिनेटली आपले 100 एम सी क्यू हे कव्हर होत आहेत. नेक्स्ट एम सी क्यू आहे विच ऑफ द फॉलोइंग व्हिटॅमिन आर वॉटर सोल्युबल. टोटल व्हिटॅमिनचे प्रकार कोणते आहेत? व्हिटॅमिन ए बी सी डी ई के. तर याच्यातले हे जो दोन व्हिटॅमिन बी सी हे काय? दीज आर द वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. आणि राहिलेले ए डी ई के हे काय? दीज आर द फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. हे लक्षात ठेवायचं. बी सी काय? वॉटर सोल्युबल. ए डी ई के फॅट सोल्युबल. आपल्याला विचारलं काय विच ऑफ द फॉलोइंग व्हिटॅमिन आर वॉटर सोल्युबल, तर बी सी आर द वॉटर सोल्युबल. मग हा ऑप्शन करेक्ट. चलो विल प्रोसीड ऑन द नेक्स्ट वन. द मायक्रो ऑर्गॅनिझम यूज इन प्रोडक्शन ऑफ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय? तुमचं व्हिनेगार विच इज यूज ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. व्हिनेगार विच इज यूज ॲज प्रिझर्वेटिव्ह. ऍसिटिक ऍसिड कशापासून मिळवलं जातं? ॲसिटोबॅक्टर ॲसिटायपासून. ॲसिटोबॅक्टर ॲसिटायपासून काय मिळवलं जातं? ऍसिटिक ऍसिड. न्यूरोस्पोरा गॉसिपी ह्याच्यापासून व्हिटॅमिन बी टू मिळवलं जातं. व्हिटॅमिन बी टू, बी टू नावाचं व्हिटॅमिन हे न्यूरोस्पोरा गॉसिपीपासून. ॲस्परजिलस नायजरपासून मी सांगितलं काय तुम्हाला मिळवलं जातं?
एसिटिक सॉरी साइट्रिक एसिड एंड ग्लूकोनिक एसिड. फ्यूमेरिक एसिड इज ऑब्टेन फ्रॉम फ्यूमेरिक एसिड इज ऑब्टेन फ्रॉम राइजोपस एरिजस. इज दिस क्लियर? चलो आगे चलते. द एंटीबायोटिक क्लोरोमाइसिटिन इज ऑब्टेन फ्रॉम मगाशी साइड ले आता पुनः एक्सप्लेनेशन नहीं. स्ट्रेप्टोमाइसिस वेनेजुएला क्लोरोमाइसिटिन. स्ट्रेप्टोमाइसिस एरिथ्रियस एरिथ्रोमाइसिन. स्ट्रेप्टोमाइसिस ग्रीसियस स्ट्रेप्टोमाइसिन एंड पेनिसिलियम क्राइसोजिनम पेनिसिलिन. एनाबिना हैज अ सिम्बायोटिक एसोसिएशन. एनाबिना का है एक सियानो ब्लू ग्रीन अल्गी. ब्लू ग्रीन अल्गी फिलामेंटस ब्लू ग्रीन अल्गी ही क्या करते हैं? इट फॉर्म अ कॉलोनी इनसाइड इन द अदर प्लांट लाइक एजोला. एजोला का है एक्वाटिक फर्न है. एजोला है काय? एक्वाटिक फर्न है. याचा लीफ कसा असतो? बायलोब असतो. आणि ह्या बायलोब लीफ मध्ये काय असतात? एअर कॅव्हिटीज असतात. ह्या एअर कॅव्हिटीमध्ये या एनाबिना काय करतात? त्याच्या कॉलनी डेव्हलप करतात. दे स्टार्ट नायट्रोजन फिक्सेशन इनसाइड इन दॅट एअर कॅव्हिटी. तो हियर एनाबिना आर सिम्बायोटिकली असोसिएटेड विथ एझोला. लक्षात ठेवा मायकोराइजा काय? मायकोराइजा इट इज अ फॉर्मिंग सिम्बायोटिक असोसिएशन विथ द रूट ऑफ हायर प्लांट. रूट ऑफ हायर प्लांट्स एलोसिरा अँड नॉस्टॅक हे काय? फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग सियानोबॅक्टेरिया. फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग सियानोबॅक्टेरिया और ब्ल्यू ग्रीन अल्गी. काले नॉस्टॉक एलोसिरा फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग ब्ल्यू ग्रीन अल्गी. एझोला हे ॲक्वॅटिक फर्न आहे. त्याच्या एअर चेंबर्समध्ये एनाबिना काय करते? कॉलनी डेव्हलप करते. मायक्रोराइजा काय? इट इज अ रूट ऑफ हायर प्लांट. रूट ऑफ हायर प्लांटमध्ये हे काय करते? कॉलनी डेव्हलप करते. मिल्क इज फर्मेंटेड बाय. आपण घरी मिल्क पासून काय करतो? मिल्क मध्ये काय? लॅक्टोज शुगर आहे. या लॅक्टोज शुगरचं कन्वर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये कोण करतं? तो लॅक्टोज शुगर म्हणजे मिल्कचं कन्वर्जन हे कर्ड मध्ये कोण करतं? कर्ड कोण करतं? लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया और लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. द मिल्क इज फर्मेंटेड बाय लॅक्टोबॅसिलस. कळलंय? कर्ड काय? कर्ड इज अ फर्मेंटेड प्रोडक्ट ऑफ मिल्क बाय लॅक्टोबॅसिलस. पॉइजनस नॉन एडिबल मशरूम. बघा मी मगाशी सांगितलं होतं एक एमसीक्यू चार ऑप्शन. तर इन ईच अँड एव्हरी एमसीक्यू यू आर गेटिंग अ 4-4 points. पॉइजनस नॉन एडिबल मशरूम्स आर कॉल्ड. काय म्हणतात पॉइजनस नॉन एडिबल मशरूमला? टोडस्टूल, व्हाईट बटर मशरूम, ॲगॅरिकस बायस्पोरस, ऑयस्टर मशरूम, प्लुरेटस फ्लोरिडा, पॅडिस्ट्रॉ मशरूम, वॉल्वेरियाला वॉल्वेशिया. टोडस्टूल्स काय? टोडस्टूल इज अ कॉमन नेम फॉर पॉइजनस मशरूम. नेक्स्ट वन बायोगॅस बर्न. बायोगॅस काय? नॉन कन्व्हेन्शनल रिन्युएबल फॉर्म ऑफ एनर्जी. रिन्युएबल नॉन कन्व्हेन्शनल रिन्युएबल फॉर्म ऑफ एनर्जी विच इज अ मोस्टली प्रोड्यूस बाय युझिंग अ ऍग्रीकल्चर वेस्ट. ऍग्रीकल्चर वेस्ट पासून बायोगॅस तयार केला जातो. तर तीन स्टेप आहे त्याच्यात. द प्रोडक्शन ऑफ बायोगॅस इन्वॉल्व थ्री स्टेप्स. फर्स्ट स्टेप मध्ये काय केलं जातं? द कॉम्प्लेक्स नॉन सोल्युबल पॉलिमर्स आर कन्व्हर्टेड इन टू सोल्युबल मोनोमर. दॅट इज कॉल्ड एज वॉट? हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस काय? फर्स्ट स्टेप आहे. वेअर एनरोबिक बॅक्टेरिया लाईक क्लॉस्ट्रिडियम अँड सोडोमोनॉस दे कन्वर्ट कॉम्प्लेक्स पॉलिमर इन टू सिम्पल मोनोमर. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं? ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया ते काय करतात? ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया कन्वर्ट दिस मोनोमर इन टू ऍसिडिक ऍसिड. मोनोमर इन टू ऍसिडिक ऍसिड. आणि थर्ड स्टेप मध्ये काय केलं जातं? मिथॅनोकॉकस किंवा मिथॅनोबॅसिलस नावाच्या मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया ते काय करतात? दे आर गोइंग टू कन्वर्ट दिस ऍसिडिक ऍसिड इन टू मिथेन. तर बायोगॅसमध्ये मिथेनचं प्रमाण किती आहे? इट इज नियर अबाउट 50-80% मिथेन. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे 15-20%. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे? 15-45%. आणि आदर गॅसेस दे आर प्रेझेंट इन ट्रेस अमाऊंट. तो दिस इज अबाउट द बायोगॅस. तर इथं विचारले काय? बायोगॅस बर्न ब्ल्यू फ्लेम विथ स्मोक
विथ सूट, सूट म्हणजे काय काजळी. स्मोक, धूर येतो का बायोगॅसचा, नाही. सूट येतो काजळी, नाही. तो दिस टू आर द रॉंग. तर बायोगॅस बर्न ब्ल्यू फ्लेम, तो करेक्ट ऑप्शन येणार आहे ब्ल्यू फ्लेम. विल प्रोसीड ऑन द नेक्स्ट वन. नेक्स्ट काय, मोस्ट कॉमन सबस्ट्रेट यूज फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ बियर. तर मोस्ट कॉमन सबस्ट्रेट काय, बार्ली. व्हीट कायसाठी वापरला जातो, प्रोडक्शन ऑफ व्हिस्की. कॉर्न कायसाठी, प्रोडक्शन ऑफ व्हिस्की. पोटॅटो, होडका प्रोडक्शन साठी वापरला जातो. होडका, फॉर प्रोडक्शन ऑफ होडका मोस्टली पोटॅटो इज यूज. पर आपल्याला करेक्ट ऑप्शन काय विचारलाय, बियरचा प्रोडक्शन साठी काय वापरलं जातं, बार्ली. द फर्स्ट स्टेप ऑफ बायोगॅस प्रोडक्शन, आता सांगितलं होतं फर्स्ट स्टेप ऑफ बायोगॅस प्रोडक्शन काय, एनरोबिक ब्रेकडाऊन ऑफ पॉलिमर. एनरोबिक ब्रेकडाऊन ऑफ पॉलिमर, इथं कन्फ्युजन करण्यासाठी टाकलंय एनरोबिक प्लस एरोबिक. तर करेक्ट ऑप्शन काय येणार, एनरोबिक ब्रेकडाऊन ऑफ पॉलिमर फर्स्ट स्टेप. त्यानंतर कन्वर्जन ऑफ मोनोमर इंटू ऑर्गेनिक ऍसिड सेकंड स्टेप, अँड जनरेशन ऑफ मिथेन थर्ड स्टेप. ही स्टेप काय, दिस इज अ टोटली रॉंग वन. द करेक्ट ऑप्शन आहे हा. विल प्रोसीड ऑन द नेक्स्ट वन. न्यूक्लिओ पॉलीहेड्रोव्हायरस इज डॅश डॅश पॅथोजन. एनपीव्ही व्हायरस म्हणून एक दिलेलं आहे तुम्हाला, बघा बायो कंट्रोल एजंटमध्ये एनपीव्ही विच इज यूज ॲज अ बायो कंट्रोल एजंट. तो एनपीव्ही काय, न्यूक्लिओ पॉलीहेड्रोव्हायरस, हा काय, व्हायरल पॅथोजन आहे. दिस इज व्हॉट, व्हायरल पॅथोजन. प्रोटोजोन काय, नॉसिमा लोकिस्टा. फंगल आणि बॅक्टेरियल, फंगल काय, ब्युएरिया बसायन, अँड बॅक्टेरियल इज द बॅसिलस थुरिंजिनेसिस. तर इथं आपल्याला विचारलं न्यूक्लिओ पॉलीहेड्रोव्हायरस इज व्हॉट, इट इज अ व्हायरल पॅथोजन. अ स्पेशलाइज सेल फाउंड इन नायट्रोजन फिक्सिंग सियानोबॅक्टेरिया. नायट्रोजन फिक्सिंग सियानोबॅक्टेरिया, मग ते अनाबिना आहे, ऑलुसरा आहे, टॉलिपोथ्रिक्स आहे किंवा इतर काही आहेत. तर ह्याच्या ह्या फिलामेंटस अल्गीमध्ये काय स्पेशल टाईपच्या सेल्स आहेत, दोज आर मेनली कन्सर्न विथ द फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. दे आर कॉल्ड ॲज हेटरोसिस, त्यांना काय म्हणतात, हेट्रोसिस. तर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, हेट्रोसिस्ट. व्हॅम, मगाशी सांगितलं होतं व्हेसिक्युलर आर्बिस्क्युलर मायक्रोरायझा. तर काही फंजाय काय असतात, दे पेनिट्रेट द रूट ऑफ अ हायर प्लांट. तर ह्या फंजा आहेत, आफ्टर अ पेनिट्रेशन दे एंटर इन टू द होस्ट सेल वेअर दे फॉर्म अ इनिशियली फॉर्म व्हेसिकल. व्हेसिकल म्हणजे नॉब लाईक स्ट्रक्चर डेव्हलप करतात, अँड लॅटर ऑन दे ॲब्रप्टली डेव्हलप अ ब्रांचेस. दे आर कॉल्ड ॲज व्हेसिक्युलर आर्बिस्क्युलर मायक्रोरायझा. तर व्हेसिक्युलर आर्बिस्क्युलर मायक्रोरायझा हा पुढं पेनिट्रेट करतोय कुणाला, होस्टला, अँड इट अज स्टार्ट अ ग्रोईंग इनसाइड इन द होस्ट सेल, म्हणून त्याला म्हणलंय एंडो मायक्रोरायझा. सेकंड टाईपचा मायक्रोरायझा आहे. तर इथे काय करतात, काही फंज आहे दे आर ग्रोईंग ओनली फ्रॉम द आउटसाइड ऑफ अ रूट वेअर दे आर फॉर्मिंग अ मॅन्टल, वेअर दे आर फॉर्मिंग मॅन्टल. तर हे मॅन्टल डेव्हलप केल्यामुळे काय होतं, द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल हॅज गेट अ इन्क्रीज. तर मॅन्टल कुठून ग्रो होत आहे, बाहेरून ग्रो होत आहे, म्हणून त्याला म्हणलंय एक्टो मायक्रोरायझा. पण आपल्याला विचारलंय काय, व्हॅम, व्हॅस्क्युलर आर्बिस्क्युलर मायक्रोरायझा. इट इज वन टाइप ऑफ एक्टो मायक्रो एंडो मायक्रोरायझा. इज इज क्लिअर. ट्रायकोडर्मा कॉनिगी इज द सोर्स ऑफ विच एन्झाइम. ट्रायकोडर्मा कॉनिगी कशाचा कशापासून मिळवला जातो, तर ट्रायकोडर्मा कॉनिगी धीस मायक्रो ऑर्गॅनिझम इज प्रोड्यूस सेल्युलेज एन्झाइम. इट इज यूज टू प्रोड्यूस व्हॉट, सेल्युलेज एन्झाइम. सेल्युलेज एन्झाइम मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा कॉनिगी वापरलं जातो. नेक्स्ट, बीओडीचा फुल फॉर्म काय, द फुल फॉर्म ऑफ बीओडी इज द बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, आफ्टर अ सेकंडरी ट्रीटमेंट द बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड हॅज गेट ग्रेटली रिड्यूस इन अ सेकंडरी इन्फ्लुएंट. सेकंडरी इन्फ्लुएंटचा जर तुम्ही बीओडी चेक केला तर तो खूप कमी झालेला असतो ॲज कम्पेअर टू द अनट्रीटेड वेस्ट वॉटर. नेक्स्ट एमसीक्यू इज व्हॉट, प्रायमरी सीवेज ट्रीटमेंट इज ऑल्सो नोन ॲज प्रायमरी सीवेज ट्रीटमेंट. तर देर इज अ नो एनी यूज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, देअर फॉर प्रायमरी सीवेज ट्रीटमेंट इज कॉल्ड ॲज फिजिकल प्रोसेस. इथं दोन प्रोसेस होतात, एक फिल्ट्रेशन आणि दुसरी काय होते, सेडिमेंटेशन. फिल्ट्रेशन अँड सेडिमेंटेशन. बायोलॉजिकल प्रोसेस कोणची आहे, सेकंड स्टेप, ऑर विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज बायोकेमिकल प्रोसेस. विच सिरीज ऑफ रायझोबियम प्रोड्युसेस रूट नोड्यूल इन बी प्लांट. रायझोबियमच्या दोन व्हरायटीज आहेत किंवा दोन स्पेसीज आहेत,
एक राइजोबियम लेग्यू मिनी मिनो मिनीसोरम सैरम एंड सेकंड वन राइजोबियम फैसिओली. राइजोबियम लेग्यूमिनोसरम एंड राइजोबियम फैसिओली. राइजोबियम लेग्यूमिनोसरम इज मोस्टली यूज फॉर लेग्यूम प्लांट्स लाइक ग्राउंडनट बीन ग्राउंडनट्स एक्सेट्रा एंड फैसिओली इज मोस्टली यूज इन बीन्स. तो त्यांनी विचारले काय, व्हिच सीरीज ऑफ राइजोबियम प्रोड्यूसेस रूट नोड्यूल इन बीन प्लांट. तर राइजोबियम फैसिओली इज मोस्टली यूज फॉर अ बीन प्लांट. इज दिस क्लियर? द ट्रीटेड सीवेज वॉटर हॅज, ज्या वॉटर आता सांगितलं होतं, आफ्टर अ सेकंडरी ट्रीटमेंट द बीओडी हॅज गेट अ ग्रेटली रेड्यूस. तर त्याच्यावर आहे का रेड्यूस होतो, कारण इन सेकंडरी ट्रीटमेंट लार्ज नंबर ऑफ एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया अँड फंजाय डे डायजेस्ट लॉट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर अँड देअर फॉर द बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ऑफ सच वॉटर हॅज गेट ग्रेटली रिड्यूस. अ ट्रीटेड सीवेज वॉटर हॅज मॅक्झिमम बीओडी, मॉडरेट बीओडी, लो बीओडी ऑर लिस्ट. लिस्ट म्हणजे काय, सर्वात कमी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येणार आहे लिस्ट बीओडी. लिस्ट म्हणजे मिनिमम, सर्वात कमी. नेक्स्ट वन, सेकंड लास्ट वन, डॅश डॅश इज अ बायो फर्टिलायझर. विच इज द बायो फर्टिलायझर, एफ वाय एन, एफ वाय एन, सी ए एम, पी ई एन ऑर व्ही ए एम, हे बाकीचे असेच दिलेले. देर इज नो एनी मिनिंग ऑफ दीज शॉर्ट फॉर्म्स, बट द लास्ट वन व्ही ए एम, वेसिक्युलर आर्बिस्क्युलर मायकोरायझा. इट इज अ वन टाईप ऑफ एंडोमायकोरायझा. एंडोमायकोरायझा हे काय, एक फंगल बायो फर्टिलायझर. इट इज अ वन टाईप ऑफ फंगल बायो फर्टिलायझर. म्हणून व्ही ए एम इज द करेक्ट ऑप्शन हियर. अँड द लास्ट वन, विच इज अ मायक्रोबियल इन्सेक्टिसाइड. मायक्रोबियल इन्सेक्टिसाइड कोणचं आहे याच्यात? इन्सेक्टिसाइड मीन्स इट इज अ केमिकल विच प्रिव्हेंट इन्सेक्ट्स ऑर किल इन्सेक्ट्स. इफ इट इज ऑप्टेन फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम देन दॅट इज कॉल्ड एज मायक्रोबियल इन्सेक्टिसाइड. तो मोस्टली द बॅसिलस थुरंजेनेसिस, दीज आर वन बॅक्टेरिया, दोज आर प्रोड्युसिंग वन टॉक्सिन दॅट इज कॉल्ड एज बीटी टॉक्सिन. टॉक्सिन, वन मिनिट, दिस बीटी टॉक्सिन इज यूज ॲज अ इन्सेक्टिसाइड टू प्रोटेक्ट क्रॉप प्लांट्स फ्रॉम लार्ज नंबर ऑफ इन्सेक्ट पेस्ट. तो बॅसिलस थुरंजेनेसिस, द स्पोर्स ऑफ बॅसिलस थुरंजेनेसिस आर यूज to treat seeds of crop plant to protect that plant from different insect pest. So microbial insecticide is a correct option ka yanar hai, bacillus thuringiensis, whereas phytophthora, palmiora, alternaria and fusarium, these are the myco herbicide. So these are the fungi, those who are used as a herbicide. They are used to prevent growth of unwanted weeds. Kon ete? Phytophthora, alternaria and fusarium. Here we finish with our important MCQ from the chapter Microbes in Human Welfare. Definitely, tumhala avadla asel. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे, गो फॉर सबस्क्राईब सबस्क्रिप्शन. प्रेस द सबस्क्रिप्शन टॅप अँड टेल युअर फ्रेंड्स ऑल्सो टू सबस्क्राईब आवर चॅनल. इन नेक्स्ट व्हिडिओ आय ब्रिंग न्यू चॅप्टर. थोडंसं मराठीत शिकवण्याचा माझा अनुभव थोडा वीक आहे, तरी आय एम ट्राईंग अँड देअर फोर मेनी मिस्टेक्स आर हॅपनिंग ड्युरिंग द लेक्चर. तेवढ्या समजून घ्या, बिकॉज फ्रॉम लास्ट 13 इयर्स आय एम कंटिन्युअसली teaching both the subjects of biology, that is botany and zoology, in English. पण काही मुलांचा असा कमेंट आला की सर तुम्ही थोडं मराठीत घ्या, तर त्यामुळे मराठीत चालू केले. तर तेवढं जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा, चुका झाल्या असतील तर त्या इग्नोर करा, पण कॉन्सन्ट्रेट ऑन द कन्सेप्ट. कन्सेप्ट हा इम्पॉर्टंट आहे भाषेपेक्षा. एकदा भाषा महत्त्वाची नाही आहे, कन्सेप्ट कळणं हे खूप महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट एकदा कळल्यानंतर तो तुम्ही कोणत्याही भाषेत सहज उतरू शकता. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग.